सुस्वागतम सुस्वागतम. सकल कलांचे आराध्य दैवत विघ्नहर्त्या गणरायाला वंदन करू. विश्वशांती मित्र मंडळ, चाव म्याव कॉर्नर, हनुमान गल्ली, कसबा बावडा, सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आमच्या मंडळाचे आधारस्तंभ नगरसेवक डॉक्टर संदीप विलास नेजदार, माजी स्थायी सभापती डॉक्टर शैलेश श्रीपाद सावंत, कमलाकर चंदर नेजदार, विशेष सहकार्य पोवार कोचिंग क्लासेस. आपले जीवन म्हणजे परमेश्वराने दिलेली एक सुंदर भेट आहे. जगणं कसं असावं, रडत रडत का गणत गणत, हे सारं काही आपल्यावरच निर्भर करत असत. आणि जगणं म्हणजे तरी काय हो, लहानाचं मोठं व्हायचं, पैसा संपत्तीच्या पाठी लागायचं आणि सारं इथंच ठेवून माघारी देवाघरी परतायचं. पण परमेश्वरानं दिलेल्या या सुंदर जीवनात जर यदा कदाचित दिव्याने दिवा पेटण्याची आणि एक नवजीवन जगण्याची वेळ आल्यास त्या जीवनास यथार्थ म्हणावं की कृतार्थ. अवयवदान या संकल्पनेवर प्रकाश जोत टाकणारा हा आमचा सजीव देखावा, माणसातला देव, माणसातला देव, माणसातला देव. देव काय सुनबाई, आज आमची आषाढी आहे, आमच्यासाठी उपवासाचं करा म्हणजे झालं. काय बाबा, आणि हे पोहे केले त्याच काय? अरे वा, उपवासाला पोहे कसे चालतील, आणि आज तर आषाढी आहे. म्हणजे मी ऑफिसला जायचं का तुमचं जेवण नाश्ता आणि उपवासाचं करत बसायचं? अग सुनबाई, एवढं चिडायला काय झालं? आमची कुसुम असताना 8-15 दिवस आधीच तयारी करायची माझ्या आषाढीच्या फराळाची. म्हणजे आम्ही काय करतच नाही काय? मी पण 15 दिवस घरात बसून तयारी करत बसते तुमच्या आषाढीच्या फराळाची. काय झालं, का परत दोघे भांडू लागलात? आणि का हो बाबा, तुम्ही करा ना तुमची पूजा, आम्हाला कशाला गडबड करायला लावताय? होय बघा ना, यांचं पोथी पुराण थांबतच नाही. आमचं आम्हालाच माहित आहे ऑफिसला जाताना काय कसरत करावी लागते ते, यांचं काय जातंय टाळ फुटण्या पलीकडं? सुनबाई, अग नसल करायची तर चालतंय की, पण आमच्या टाळ कुटण्याला नावं ठेवण्यापेक्षा आपला आपला आवरा आणि जावा की ऑफिसला. आणि काय रे, काय विवेक, आज आमची आषाढी आहे, आमच्या फराळाची तू कशाला काळजी करतो? माझी माऊली हाय माझी काळजी घ्यायला. अहो बाबा, चिडताय कशाला एवढे? तिलाही सर्वांचा नाश्ता जेवण घरचा आवरून ऑफिसला जायचं असतं ना. अहो आवरा तुम्ही तुमचं, रिकाम टेकड्यांच्या नादी लागून ऑफिसला वेळ होईल. अग सुनबाई, रिकाम टेकडे आम्ही? अग तू कशाला माझ्या पोटाचा विचार करतेस? माझा पांडुरंग हाय, तुम्ही जा ऑफिसला. पर म्या आज वारीला जाणार आहे, तवा माझी रात्री वाट बघू नका म्हणजे झालं. बाबा कशाला कशाला जात आहे तुम्ही वारीला? पांडुरंगा पांडुरंगा, आता तुझी आस लागली आहे मला, आता तुला कधी एकदा बघीन असं झालंय आता मला. अडवू नको रे पांडुरंगा. बाबा येतो आम्ही. अरे बाळ
कापूर आरती तरी घ्या जाताना. बाबा, या असल्या गोष्टींवर आमचा विश्वास नाही माहितीये ना तुम्हाला. आणि तुमची तब्येत ठीक नाहीये, गुडघे दुखतात ना तुमचे. गेलं नाही तरी चालेल ना वारीला. बाळ, तुझ्यामुळे मागची वारी चुकली आमची आणि मी कुठं चालत निघालोय. रघुनं गाडी ठरवली ना, व गाडी ना निघालोय आम्ही. अहो चला, वेळ होतोय आपल्याला. यांचं काय? बाबा, गर्दीत कुठं जाऊ नका, काळजी घ्या म्हणजे झालं. बर बर, पांडुरंग हाय काळजी घ्यायला. ये बाबा ये. आषाढी वारी म्हटलं की साऱ्याच विठ्ठल भक्तांची मांदी आळी. आपसुकच सारे विठ्ठल भक्त पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुर झालेले असतात. दिंड्या पंढरीला निघालेल्या असतात. ना तहान, ना भूक, ना लहान मोठा, ना स्त्री, ना पुरुष. जो तो आपल्या माऊलीच्या दर्शनासाठी आतुर असतो. सर्जेराव देखील आपल्या 4-5 पांडुरंगाच्या भक्तांबरोबर पंढरीची वाट धरतात. गाडीमधून जातात रस्त्यावरील दिंड्या पाहून सर्जेराव देखील आतुर होतात त्या माऊलीच्या भेटीसाठी. पंढरपूरला जाताना एका खाजगी वाहनाचा अपघात होऊन 4 वारकरी किरकोळ जखमी, पण सर्जेराव साळुंखे या वारकरी भक्ताला गंभीर दुखापत. अपघातग्रस्तांना शेजारच्या सिटी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आला आहे. विवेक, बाळ, विवेक आलास रे. अरे माधव काका, माधव काका काय झालं? माझे बाबा कुठे आहेत? त्यांना जास्त लागले तर नाही ना? विवेक, अरे आम्हा सगळ्याच थोडं बहुत लागले, पण तुझ्या बाबांना तेवढं आयुष्यात नेले. काय? डॉक्टर, डॉक्टर. आपण? डॉक्टर, डॉक्टर, मी विवेक. माझे बाबा कसे आहेत? ओ विवेक, मला तुमच्याशी बोलायचंय. म्हणजे माझ्या बाबांना काही झालं नाही? नो 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 विवेक, तुम्ही रडू नका, तसं काही झालेलं नाहीये. पण काय डॉक्टर? हे पहा, तुम्ही आधी स्टेबल व्हा. मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. तुमच्या बाबांच्या ब्रेनला गंभीर दुखापत झाली आहे. आणि काय डॉक्टर? ऑपरेशन किंवा काय असेल ते करा, खर्चाची काळजी करू नका, पण माझ्या बाबांना वाचवा. विवेक हे पहा, आमच्या मेडिकल प्रयत्नांच्या बाहेरची गोष्ट आहे. त्यांचे सगळे अवयव चांगले आहेत, पण त्यांचा ब्रेन डेड झालाय आणि त्यामुळे इतर कोणतेही इलाज आता उरलेले नाही आहेत. सो बाबा, बाबा, आता तुम्हीच ठरवा की आणखी किती वेळ हॉस्पिटलमध्ये उपचार करायचे. पण डॉक्टर, काहीच उपचार नाहीत का आता? बाबा, बाबा, डॉक्टर, आज माझ्या बाबांची आषाढी आहे. ते पंढरपूरला निघाले होते. त्यांची शेवटची इच्छा होती पांडुरंगाला भेटण्याची. मी तुम्हाला उद्या सांगितलं तर चालेल का? ठीक आहे, पण निर्णय लवकर घ्या, ओके? अरे विवेक, डॉक्टर काय म्हणाले? बाबांना काय झालंय? काही सिरियस तर नाही ना? अरे विवेक, अरे आता असं म्हणजे अचानक कसं काय निर्णय घेणार आपण रे? ऐक ना, तू थोडंसं शांत हो बरं. हां वहिनी, विवेकला थोडं सांभाळा. विवेक प्लीज, मला थोडं एकटं सोडा प्लीज. मला एकटं राहू द्या थोडा वेळ. होय विवेक, तुला काय मदत लागल्यास आम्हाला सांग, आम्ही आता दवाखान्यात थांबतो. प्रियांका, तूही बाबांजवळ थांब, मी बाबांची अर्धवट राहिलेली वारी पूर्ण करून येतो. अहो पण आज जा तू बाबांपाशी.
आपल्या वडिलांच्या या अवस्थेत विवेकला काय करावे काहीच सुचेनासं होतं. तो तसाच आपल्या बाबांची अर्धवट राहिलेली वारी पूर्ण करण्यास पंढरीची वाट धरतो. वाटेतल्या प्रत्येक घटनेत त्याला आपल्या बाबांचा सदा हसतमुख असलेला भोळाभावडा चेहरा दिसत असतो. जणू काही त्याचं बोट धरून त्याला पंढरीची वाट दाखवत असतो. पाऊल रखडत रखडत तो शोधत निघालेला असतो, माझ्या बाबांचा विठोबा मला कुठे दिसतो काय. जणू काही प्रत्येक चेहऱ्यामध्ये त्याला त्याचा बाबाच दिसत असतो. विठ्ठल विठ्ठल जरा बघत चला की दिसते का नाही तुम्हाला. माऊली भाऊ माऊली माफ करा भाऊ, माझ्या पोरानं तुम्हाला धक्का दिला ना. अहो पर काय करणार, अवळी आतुर झाला येऊ आमचा पोरगा. कधी एकदा पांडुरंगाला बघीन, कधी एकदा विठोबा रायाला पाहिन म्हणून मला नुसता पर्वत आणला बघा त्याने. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. कसं जरा आमचं पोरग वांडच आहे, पर लहानपणापासून दिसत नव्हतं त्याला. पर माऊली, याच्या आईनं पांडुरंगापाशी नवस केला होता माझ्या पोराला दृष्टी दे रे बाबा म्हणून. आणि काय बघा की आमच्या गावात एक डॉक्टर आला आणि म्हणाला याला दिसू शकत. आणि काय चमत्कार माऊली, एका दानशूर माणसाचा डोळा याच्या कामी आला बघा. माऊली माऊली, तो माणूस देहानं नाही तर माझ्या पोराच्या डोळ्यानं जिता राहिलाय बघा माऊली. त्याचाच डोळा बसिला ह्या माझ्या पोराला. लई उपकार झालं माऊली, लई उपकार झालं बघा त्या दानशूर माणसाचं. आता ह्याला दृष्टी आली आणि आता म्हटलं पंढरपूरला जायचं आणि माझ्या विठोबाचा माझ्या सावळ्या विठोबाचं दर्शन घ्यायचं. म्हणजे काय होईल, माझ्या लेकराला सुद्धा पांडुरंगाच्या दर्शनानं पुण्य मिळेल बघा. होय माऊली, माझ्या लेकराला ज्याच्या डोळ्यामुळं पांडुरंगाचं दर्शन मिळणार आहे त्याला सुद्धा दर्शनाचा लाभ मिळेल बघा. हो माऊली. ए असतो काय रे, सॉरी बोल सॉरी बोल सॉरी सारे काय सॉरी मोठ्याने बोल सॉरी सॉरी. हा चला माऊली, हा येतो येतो. हा माझ्या डोळ्यांनी डोळ्यांनी पाहिली माऊली, माझ्या डोळ्यांनी डोळ्यांनी पाहिली माऊली, देहकांती माझी सार्थकी लागली, देहकांती माझी सार्थकी लागली, सार्थकी लागली. माझ्या डोळ्यांनी डोळ्यांनी पाहिली माऊली, माझ्या डोळ्यांनी डोळ्यांनी पाहिली माऊली. आणि इथंच विवेकच्या डोक्यात प्रकाश पडतो. आपले बाबा इतके वर्ष पांडुरंगाच्या भेटीला का आतुर झालेले असतात. देव देवळात बसतो पण माणसात कसा असतो ते बाबांच्या एखाद्या अवयवानं आणखी एखाद्या गरजूला जीवन ज्योत मिळू शकते ते विवेकला उमगतं. कदाचित इथंच त्याला विठू माऊलीचं दर्शन भेटतं. अनेक वर्ष वारीतून विठू माऊलीची सेवा करणाऱ्या वडिलांचे अवयवदान करण्याचा निर्णय विवेकने घेतला. दर्शनारे तुझी माझा मुक्ती लाभ देवा, देह माझा चरणी तुझिया करुणी घे सेवा, अवघा देह माझा तुझ दिले दान, तुझे निर्मिलेले मी करे न दान. मरूनही जगायाची मरूनही जगायाची
वाट तू दावली मरूनही जगायाची वाट तू दावली देह कांती माझी सार्थकी लागली देह कांती माझी सार्थकी लागली होय डॉक्टर. माझ्या वडिलांच्या एखाद्या अवयवदानामुळं आणखीन एखाद्याचा जीव वाचू शकणार असेल तर माझे बाबा देहरूपी नव्हे तर अवयवरूपी नक्कीच दिसू शकतील. विवेक, या परिस्थितीत देखील तुमच्या निर्णयामुळे निश्चितच एखादा जीव नव्याने हे जग पाहू शकेल आणि तुम्ही घेतलेल्या या निर्णयामुळे एखाद्याचा जीव नक्कीच वाचू शकेल. ठीक आहे डॉक्टर, मी माझ्या बाबांना एकदा डोळे भरून पाहतो, माझ्या विठ्ठलाचं दर्शन घेतो, माझ्या माऊलीचं दर्शन घेतो. विवेक, निश्चितच आज समाजापुढे तू एक नवा आदर्श निर्माण केलायस. अत्यंत कठीण परिस्थितीत देखील धीराने घेतलेला तुझ्या बाबांच्या अवयवदानाचा निर्णय इतर गरजूंना जीवदान देणारा ठरेल. लोक हो, अवयवदान केल्याने एखाद्याचा प्राण वाचू शकतो. डोळे, किडनी, लिव्हर, हार्ट अशा प्रकारचे अनेक अवयव दान करून देहरूपी नव्हे तर अवयवरूपी पुन्हा हे जग निश्चितच जगू शकतो. अवयवदान सर्वश्रेष्ठ दान. जाणारा जाताला